नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मी एस टी आय रोहिदास चोंदी पाटील आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पदाबद्दल माहिती घेणार आहोत ते पद म्हणजे डेप्युटी कलेक्टर ज्यांना आपण उपजिल्हाधिकारी असं सुद्धा म्हणतो मित्रांनो राज्यसेवेतील सर्वात महत्वाचं पद म्हणून या पदाकडे बघितलं जातं आपल्याला या लेक्चरमध्ये उपजिल्हाधिकारी पद जे आहे नेमकं हे कोणत्या संवर्गातील पद आहे यांची निवड नेमकं कोण करतं यांची नियुक्ती नेमकी कोणाकडून होती आहे ती बघायचं आहे मग निवड झाली नियुक्ती झाली त्यानंतर यांचं ट्रेनिंग नेमकं कशा स्वरूपाचं होत असतं यांची बदली होते का किती वर्षानंतर ती बदली होते चला एकदा उपजिल्हाधिकारी झालात तुम्ही एम पी एस सीमधील सर्वोच्च पद आहे मग यांची बढती नेमकी कधी होणार किती वर्षाने होणार कोणत्या पदावर होणार वेतन किती भेटतं उपजिल्हाधिकाऱ्यांना कोणकोणत्या कौन पदांवर काम करावं लागतं परीक्षा कशी होते वयोमर्यादा काय आहे ओके परीक्षा पद्धती आपल्याला माहीत असली पाहिजे कोणकोणत्या कौन टप्प्यातून जावं लागतं वय कमीत कमी जास्तीत जास्त किती आहे अभ्यासामध्ये नेमकं कोणता अभ्यास करावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे या पदाचे कर्तव्य काय आहेत ड्युटीज काय आहेत हे सर्व आज आपल्याला एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा उपजिल्हाधिकारी पदाबद्दल त्या परीक्षेबद्दल त्या मानमराबत जो त्याला आहे त्या, त्या पदाला त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती भेटलेली असेल पहिला मुद्दा मित्रांनो तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल तर माहीत असलं पाहिजे की हे पद नेमकं कोणत्या प्रकारचं आहे हे एक राज्य शासनाचं पद आहे कोणाचं राज्य शासन महाराष्ट्र सरकार समजा तुम्ही महाराष्ट्रात असाल तर महाराष्ट्र सरकार तुमची निवड करता आहे तुमची नेमणूक करता आहे आणि राज्य शासनातील हे क्लास वनचे पद आहे वर्ग एक अधिकारी आपण ज्यांना म्हणतो गॅजेटेड ज्यांना आपण राजपत्रित अधिकारी म्हणतो ते हे पद आहे क्लास वनचे पद अत्यंत महत्त्वाचे खरं म्हणजे उपजिल्हाधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी असंही म्हटलं जातं उपविभागीय अधिकारी किंवा यांनाच सोप्या भाषेमध्ये प्रांत असंही म्हटलं जातं सब डिव्हिजनल ऑफिसर आता हे उपविभाग नेमका काय असतो किंवा प्रांत काय असतो हे तुम्हाला कळालं तर तुम्हाला त्या उपविभागीय अधिकारी किंवा प्रांत अधिकाऱ्याचा अर्थ कळणार आहे मित्रांनो जे दोन किंवा तीन तालुके असतात त्यांचा मिळून एक प्रांत तयार केलेला असतो म्हणजे थोडक्यात तालुक्याचा बॉस हा तहसीलदार आहे जिल्ह्याचा बॉस हा कलेक्टर आहे मात्र हे जे दोन तीन तालुके आहे यांचा ता मध्यभागी एक समन्वयक जो जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थ्याचं सुद्धा काम करत असतो तो उपजिल्हाधिकारी असतो आता सगळेच उपजिल्हाधिकारी हे उपविभागीय अधिकारी असतात का तर तसंही आपण म्हणू शकत नाही कारण की काही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी जिल्हा उपजिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वेगळे सेपरेटली काही पोस्टिंग्स त्या ठिकाणी दिलेल्या असतात एखादा भूसंपादन अधिकारी असेल एखादा जिल्हा पुरवठा अधिकारी असेल एखादा रोजगार हमी योजनेचा अधिकारी असेल एखादा पुनर्वसन अधिकारी असेल एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी म्हणून नेमलं जातं मित्रांनो हे निवासी जिल्हाधिकारी फार महत्वाचं पद असतं म्हणजे ज्यावेळेस कलेक्टर अनुपस्थित असतात ना तेव्हा कलेक्टरचे सर्व पावर्स या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटत असतात आणि कलेक्टर असतील तेव्हा इकडचे तहसीलदार आणि इकडचे कलेक्टर या दोघांमधील समन्वय साधण्याचं कार्य निवासी जिल्हाधिकाऱ्यांना करावं लागत असतं म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा कलेक्टरच कलेक्टर नसल्यावर अशा स्वरूपाचं हे निवासी जिल्हाधिकारी पद जे की उपजिल्हाधिक उपजिल्हाधिकाऱ्यांची या ठिकाणी पोस्टिंग होत असते अशा पद्धतीचं या पदाचं महत्त्व थोडक्यात आपल्या लक्षात येतं आहे मग या पदाची तुम्हाला परीक्षा द्यायची आहे बरोबर परीक्षा कोण घेणार आहे तुमची निवड कोण करणार तर एम पी एस सी मार्फत तुमची निवड होणार महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही स्टेट सर्व्हिस एक्झाम घेते आहे आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्वपरीक्षा द्यावी लागेल ज्याच्यामध्ये दोन पेपर असणार आहे सी सीट आणि जी एचचा पेपर असणार आहे ज्या ठिकाणी वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा पेपर असणार आहे तो त्याच्यामध्ये सी सॅटमध्ये निर्णय क्षमतेसारख्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तो एक वेगळा विषय असणार आहे म्हणजे तुम्हाला पॅसेजेसची तयारी करावी लागेल बुद्धिमत्तेची गणिताची तयारी करावी लागेल करंट अफेअर्स व्यवस्थित करून ठेवावा लागेल इतर पर्यावरणासारखे विषय असेल विज्ञानासारखे विषय असेल हे पूर्वला तुम्हाला करायचे आहे आता ज्या काही जागा असणार आहे त्याच्या काही प्रमाणामध्ये त्याच्या तेरा चौदा टक्के एवढ्या प्रमाणामध्ये मुख्य परीक्षेला त्या ठिकाणी विद्यार्थी निवडले जाणार आहात आहेत ओके आता मुख्य परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत ते निवडण्यासाठी या ठिकाणी कट ऑफ लागतो म्हणजे एकूण समजा या ठिकाणी चार लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि जागा आहेत चारशे आता चारशे जागा जागाचे जर समजा दहा पट विद्यार्थी घ्यायचे आहेत तर चार हजार पट समजा पाच हजार विद्यार्थी या ठिकाणी घ्यायचे आहेत ओके मग या चार लाखपैकी पाच हजार विद्यार्थी असे आहेत जे टॉपचे मार्क्स घेणारे आहेत त्यानुसार त्या त्या कॅटेगरीचं त्या ठिकाणी मेरिट लागत असतं कट ऑफ लागत असतं तुम्ही जर कट ऑफच्या वर आलात तर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र झालात मित्रांनो एकदा मुख्य परीक्षेसाठी पात्र झालात की मग तुम्हाला मुख्य परीक्षेला एक विशिष्ट कालावधी त्या ठिकाणी असतो खरं म्हणजे अभ्यास पूर्वपरीक्षेच्या आधीपासूनच सुरू करावा लागत असतो पूर्वपरीक्षे झाल्याबरोबर मुख्य परीक्षेचा तुमचा अभ्यास सुरू झाला असला पाहिजे आता मुख्य परीक्षेला या ठिकाणी सहा विषय असतात ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी आणि जी एस वन टू थ्री फोर असे विषय आहेत मराठी इंग्रजीमध्ये मराठी ऑब्जेक्टिव्ह पन्नास मार्क्सला आहे सब्जेक्टिव्ह पन्नास मार्क्सला आहे ऑब्जेक्टिव्हमध्ये विशेषतः ग्रामर आणि होकॅबलरी हा भाग असतो तर जे काही थेरॉडिकल आहे त्याच्यामध्ये निबंध लेखन असेल वन थर्ड असेल उत्तरांचं ट्रान्सलेशन करणं असेल तो भाग मराठी आणि इंग्रजीच्या बाबतीत तसंच शंभर शंभर गुण आता पुढे इथे म्हणजे पूर्व पूर्वपरीक्षा जी आहे ती दोनशे मार्क्सला आहे हे चारशे मार्क्सला आहे ओके दोन दोनशे मार्क्सला एक पेपर आहे मुख्य परीक्षा मित्रांनो या ठिकाणी आठशे मार्क्सची आहे या आठशे मार्कमध्ये गणित मराठीला शंभर मार्क्स इंग्रजीला शंभर मार्क्स राहिलेत सहाशे सहाशे मार्क्स या ठिकाणी जी एस वन टू थ्री फोरमध्ये दीड दीडशेमध्ये त्या ठिकाणी विभाजित होतात यामध्ये पेपर वन जो असतो तो इतिहास भूगोल कृषीसाठी असतो दीडशे मार्क्स त्याच्यानंतर पेपर दोन जो असतो तो राज्यघटना आणि कायद्यासंदर्भात असतो पेपर तीन जो आहे तो एच आर डी एच आर संदर्भातला असतो आणि पेपर चार जो आहे तो विज्ञान तंत्रज्ञान अर्थशास्त्र या संदर्भातला आहे आणि चारही पेपर तुम्ही जेव्हा अभ्यासतात तेव्हा तुम्हाला प्रत्येकाशी चालू घडामोडी जे आहेत करंट मुद्दे जे आहेत त्या त्या विषयाशी संबंधित त्याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो ओके म्हणजे या ठिकाणी मुख्य परीक्षा तुम्ही बघता आहात आता मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स पडले तर मग त्याच्यामधून तुमची पुन्हा मुलाखतीसाठी निवड होते ती मुलाखत द्यावी लागते तुम्हाला शंभर मार्क्सची मुलाखत दिल्यानंतर मग तुम्हाला पसंती क्रम विचारला जातो की तुम्हाला कोणता त्या ठिकाणी पद पाहिजे आहे आता मुख्यतः जर बघितलं डेप्युटी कलेक्टर सगळ्यात बेस्ट पोस्ट आहे तहसीलदारसारखी बेस्ट पोस्ट आहे डी वाय एस पी आहेत ज्याच्या त्याच्या इंटरेस्टनुसार किंवा आपल्याला किती मार्क्स पडतील यानुसार प्रत्येकजण आपला पसंतीक्रम हा ऑनलाईन कळवत असतो आणि नंतर मग फायनल यादी लागते तुम्ही त्या ठिकाणी ज्यांचे टॉप स्कोरर जे आहेत पहिल्या चारशेमध्ये कॅटेगरी वाईज त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होतं आणि ते अधिकारीमधून निवडले जातात एक ड्रीम पूर्ण झालेलं असतं त्या जे सक्सेस झालेले आहेत त्यांचं आणि प्रत्येकजण जो व्यक्ती स्पर्धा परीक्षा करतो आहे एम पी एस सी करतो आहे त्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक सुप्त स्वप्न असतं काही उघडपणे तो अभ्यास करत असतात काहींची क्षमता कमी असते काही खेड्यातून आलेले असतात काही आर्थिकदृष्ट्या गरीब असतात ते वेगवेगळ्या खालील एक्झाम देत असतात पण प्रत्येकाला वाटतं की एक दिवस मी सुद्धा डेप्युटी कलेक्टर झालो पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने ही परीक्षा पद्धती या ठिकाणी आहे ही आपन हे आपण लक्षात घेऊया वन थर्ड या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते एम सी क्यू जे असतात तेही आपल्याला लक्षात येत आहे पण गुणवत्तेनुसार निवड आहे चला आता मग परीक्षा जे देत आहेत त्यांची वयोमर्यादा काय आहे कमीत कमी अठरा वर्ष मॅक्झिमम काय ओपनसाठी अडुतीस वर्ष आणि इतर जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष ही एक जनरल वयोमर्यादा मग याच्यामध्ये पुन्हा माजी सैनिक वगैरे यांना इतर सूट्स त्या ठिकाणी असतात ओके okay, आता ही वयोमर्यादा झाली था तुम्ही एकदा नोकरीला लागलात मग तुम्हाला वेतन किती भेटणार पगार किती भेटणार तो एक विषय असतो बघा वेतनाच्या बाबतीत म्हणाल तर आता नवीन जी वेतन श्रेणी आहे यानुसार एक पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये एवढं पेमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतं म्हणजे ती जी श्रेणी आहे वेतन श्रेणी ती छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार शंभर अशी आहे पण एक सु एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं की डेप्युटी कलेक्टर म्हणून तुमची निवड झाली आहे आणि तुमची नेमणूक झाल्यानंतर तुम्हाला किती पगार भेटतो तर एक पंच्याहत्तर ते ऐंशी हजार दरवर्षी किती वाढ होते तर साधारण चार हजार रुपये एवढी वाढ म्हणजे तुमची वेतन वाढ असेल महागाई भत्ता असेल एक चार पाच हजार रुपये पगार दरवर्षी वाढणार आहे चला वेतनही भेटतं आहे बदली संदर्भात काय मग ओके तर बघा एक तुमचा एखादा प्रांत असेल त्या एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये दर तीन वर्षाने बदली होऊ शकते तुमचा महसुली संवर्ग आहे त्याच्यामध्ये सहा वर्षांनी बदली होऊ शकते अशा स्वरूपाचे ते नियम आहेत ओके पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो तो म्हणजे कर्तव्य काय नेमकं काय करायचं आहे आता हे सगळं झालं कर्तव्य काय करायचे आहे ड्युटीच काय करायची आहे कारण की ड्युटी जी कर्तव्य तर ठरवतात तुमच्या पदाचं महत्त्व मित्रांनो जिल्ह्यामधील जी कायदा सुव्यवस्था आहे ती राखण्याचं काम त्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टरचं आहे म्हणजे पोलिसांवर सुद्धा तुमचं नियंत्रण आहे जो बॉम्बे पोलीस ॲक्ट आहे त्याच्यानुसार डेप्युटी कलेक्टरला तडीपारीचे आदेश देण्याचे अधिकार आहेत जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून डेप्युटी कलेक्टर कार्य करत असतात कोरोनासारखे एखादी आपत्ती आली आहे डेप्युटी कलेक्टरचा फार मोठा रोल त्या ठिकाणी आहे निवडणुकीमध्ये निर्वाचन अधिकारी अत्यंत महत्त्वाचा आणि जबाबदारीचा रोल या ठिकाणी निर्वाचन अधिकारी म्हणून असतो पुढे जिल्ह्यातील जी काही महसुली वसुली आहे त्याचा आढावा घेणे हे तर मुख्य काम आहे महसुली वसुलीचं वसुलीचा आढावा असेल इतर खात्यांशी समन्वय साधण्याचं काम असेल विविध अहवाल तयार करायचे असतील विविध उद्दिष्ट ठरवलेली आहेत ती साध्य करायची असेल आणि वेगवेगळ्या वेग खात्यावर प्रशासक म्हणून सुद्धा डेप्युटी कलेक्टरची नेमणूक होऊ शकते जसं तुम्हाला मी बोललो की पुनर्वसन असेल रोजगार हमी असेल भूसंपादन असेल पुरवठा असेल ते ते जिल्हाधिकारी म्हणून त्या ठिकाणी त्यांची नेमणूक होऊ शकते तुम्हाला गोदामाची पाहणी करण्याचे अधिकार आहे वितरण व्यवस्था तुमच्याकडे असते खाली तहसीलदारांनी जे निर्णय दिलेले असतात त्यावर आपिलीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी काम करत असतात मित्रांनो अशा पद्धतीने अत्यंत महत्वाची अशी कामं या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यांची आहे इतर काही जे स्वायत्त मंडळ आहे स्वायत्त संस्था आहे जसं एम आय डी सी असेल त्याच्यानंतर म्हाडासारख्या संस्था असतील सिडकोसारख्या संस्था असेल या ठिकाणी सुद्धा प्रशासक म्हणून डेप्युटी कलेक्टरची नेमणूक होऊ शकते आता हे कर्तव्य करत असता असताना तुम्ही त्या ठिकाणी अनुभवी बनत जातात आणि कुठेतरी बढती तुमची होत असते म्हणजे तुम्ही डेप्युटी कलेक्टर असाल नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नंतर जिल्हाधिकारी म्हणून त्या ठिकाणी नेमणूक पुढच्या पदांवर होऊ शकते प्रमोशन्स तुमचे होत असतात मित्रांनो अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचं असं हे पद म्हणजे तुम्ही विचाराल अरे या पदापासून नेमके फायदे काय तर तुमचा सामाजिक दरा दरारा आहे समाजामध्ये एक वेगळा रुबाब आहे तुम्हाला लोकसेवेची संधी आहे समाजात प्रतिष्ठा आहे पदोन्नतीने तुम्ही आय ए एसपर्यंत पर्यंत जाऊ शकता तुम्हाला स्वतःची गाडी असते स्वतःचं निवासस्थान असतं डेप्युटी कलेक्टर पदासाठी या फार महत्त्वाच्या बाबी आणि मग याच्यात आव्हानं कोणती आहे अडचणीस्पद बाबी कोणत्या आहेत तर आव्हानं स्वीकारण्यासाठीच त्या ठिकाणी या पदावर निवड आहे विविध जबाबदारी आहे विविध व्याप आहेत ज्याला सीमा नाही असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी हँडल करायचे आहेत अशा पद्धतीने मित्रांनो मला वाटतं अत्यंत चांगला असा हा प्रवास या ठिकाणी या पदाचा असतो नक्कीच प्रत्येकाने उपजिल्हाधिकारी बनण्याचं स्वप्न बघावं आणि प्रत्येकाने ते बनावं एक वेगळी दुनिया एक वेगळं स्टेटस एक वेगळं वलय या पदाला आहे प्रत्येकाला मी कि आपन दिगरी या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण जिल्हाधिकारी बनाल त्यासाठी अभ्यास कराल आणि नक्कीच एक अधिकारी म्हणून समाजाची सेवा कराल चला या ठिकाणी आपण थांबूया आपण तुम्ही या चॅनलला नवीन असाल असे तर माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर मित्रांना शेअर करा थँक्यू